काँग्रेसने ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये त्यांचं अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे की नाही ठेवायचं आहे. विशाल पाटील हे येऊन गेले, चर्चाही त्यांनी असणारा केली, निर्णय त्यांना घ्यायचा आहे. आम्हाला काय निर्णय घ्यायचा, त्यांची जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करू. जागा मागत होते पण त्यांना ती मिळाली नाही. महाविकास आघाडीत कुठं त्यांचं काही अस्तित्व आहे? काँग्रेसवाल्यांनी अगोदर स्वतःला काँग्रेसने ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये त्यांचं अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे की नाही ठेवायचं आहे. सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली आणि आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले, चर्चाही त्यांनी असणारा केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय. माझी चर्चा झाली आहे, मी सांगितलं निर्णय त्यांना घ्यायचा आहे. आम्हाला काय निर्णय घ्यायचा, त्यांची जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करू. आता तेच लढणार आहे, तो ऑफर काय देणार? मी अजून कुठलाही आग्रह केलेला नाही आणि कुठलंही सजेशन त्यांना दिलेलं नाही. त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणालो की फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू. माझ्या वडेट्टीवाळांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की वंचितला अपेक्षित हुंडा मिळाला नाही म्हणून लग्न मोडलं. निवडणुकीच्या याच्यामध्ये सीटांचा समझोता होतो. आपण बघितलं की महाराष्ट्र आघाडीच्या कालपर्यंत असताना वाटप झालं नव्हतं, तर त्याने अशा माणसांनी असताना हुंड्याची चर्चाच करू नये असं माझं म्हणणं आहे. नाही तर काढायला गेलो तर जसं इतर जणांना नंतर पब्लिकली फिरणं कठीण झालं, तसं त्यांनाही सांगतो माझ्या नादी वंचितच्या नादी लागू नका. आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. सुप्रिया सुळेंना आपण मदत करणार आहे, तिथून तुम्हाला काय मदत आपल्याला मिळणार आहे? थँक्यू, नो इश्यूज.